चॅनल सर्व श्रद्धाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत चेड्यागोट्यांचा व कर्णीचा बांधील जात त्रास कसा कमी करायचा. खूप काही व्हिडिओ बघितले असाल तुम्ही यूट्यूबमध्ये, पण हा व्हिडिओ खूप रोमांचक होणार आहे आणि तुमच्यासाठीच होणार आहे. खूप लोकांचे मेसेज व फोन येतात मला की चेडेगोट्यांचा त्रास कसा काढायचा. काढायचा त्याला एक विधी असते, पण चेड्यागोट्यांची ताकद व त्यांची जी शक्ती असते ते कशी कमी करायची, मी आज तुम्हाला हा उपाय या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, समजून घ्या व इतरांना शेअर करा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर मित्रांनो, चेडेगोट्यांचा त्रास कसा कमी करायचा, चेडेगोट्यांची माहिती मी 2-3 व्हिडिओमध्ये दिली आहे, तुम्ही ते पाहू शकता. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे चेडेगोट्यांचा त्रास कसा कमी करायचा. चेडेगोटे जाणून घ्या, थोडीशी माहिती सांगतो चेडेगोट्यांविषयी. चेडेगोटे म्हणजेच देवांचे रक्षक, देवांचे काम करणारे व देवांना कुठलीही हानी न पोहोचवता भक्तांचे व इतरांचे संरक्षण करणे, हे त्यांना चेडेगोटे असे म्हणतात. आता धावजी पाटील, कालिका माता, मातारा कामाख्या व आपल्या मांढरगडचे काळुबे, ह्यांना चेडेगोट्यांचे राखण करणारे चेडे असे म्हणतात. मग ते कुठलेही चेडे असतील, बंगाली चेडे, लमाणी तांडा व इतर पंचमुखी, सातमुखी, अकरामुखी किंवा जोडी, हे सर्व काही चेडे असतील. मुद्दा जाणून घ्या की चेडे सिद्ध कसे करतात. हा व्हिडिओ मी नंतरच्या टॉपिकमध्ये कव्हर करू. धावजी पाटलांची गुरु आई कोण होती हे आपण नंतरच्या टॉपिकमध्ये सांगणार आहे. गुरु आरती का घे म्हणतो आणि त्याचे वारे कसे मोकळे करतो व समोर लावलेले रास, त्याचा अर्थ व लिंबू कसा देव उचलतो, हे व्हिडिओ मी बनवणार आहे. चला मित्रांनो, तर आपण न वेळ घालूता चॅनलला लाईक करायचं आहे आणि पुढं जाऊया. मित्रांनो, खूप वर्षापासून जेव्हा महायुद्ध झाले, महाकालीने सर्वांची मुंडी छाटून व त्यांचे रक्तबीजाचे रक्त पिले. जेव्हा जेव्हा युद्ध झाले, देवांनी युद्ध केले तेव्हा तेव्हा रक्त सांडले, त्या चेड्यागोट्यांमध्ये समावेश झाले, त्याला चेडेगोटे म्हणतात. 52 वीर हे खूप त्रास देतात, कुठलेही काम होऊन देत नाहीत, स्वप्नात येऊन वगैरे वगैरे त्रास देतात. स्त्रियांच्या अंगात, पुरुषांच्या अंगात येतात. पहिला चांगलं चालत होतं, आता चांगलं चालत नाहीये. काहीकांचा असा त्रास असतो, खूप अचानक आजारी पडणे, दवाखाना महाग लागणे व ते जगून न देणे, मरताना मरून न देणे, हा त्रास चेडेगोट्यांचा मित्रांनो आहे. मित्रांचा त्रास कमी करायचा हा उपाय माझ्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा मी सांगत आहे, खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने. मित्रांनो, तुमचे कुलदैवत कोणीही असो, अंबाबाई, काळभैरवनाथ, काली, काळेश्वरी, अंबाबाई किंवा येडामाई, धावजी बाबा, लखाबाई, लक्ष्मीआई, नरसिंग, महादेव, त्र्यंबकेश्वर, जाळीतला म्हसोबा, इतर कोणीही देव असो, ह्या देवांना तुम्हाला जर आमच्या पूर्णिमा दिवशी दही भाताचं निवेद्य ठेवायचं आहे, जर चेड्यांचा त्रास तुम्हाला असेल तर, चेडे हल्लीच्या काळात माझ्या आईने किंवा माझ्या बापांनी, माझ्या आजोबांनी चेडे आणले होते व त्यांचा त्रास अजूनही गेला नाही, ह्या व्यक्तींसाठी आज मी घरातला सामाजिक उपाय सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला एक करायचं आहे, तुम्ही कुठल्याही देवाचे एक वारे करायचे, म्हसोबा असेल, काळूबाई असेल किंवा धावजी पाटील किंवा काली असेल किंवा काळभैरवनाथ असेल, ज्या ज्या देवी चेड्यागोट्यांच्या आहेत त्या देवींचे तुम्हाला आमच्या पूर्णिमा दिवशी 6 ते 11 वारे करायचे आहेत. तुमचे लाखानं चालले आहेत मित्रांनो, 20,000 रुपयानं तुम्हाला काही होणार नाही. 5 वाऱ्या देवांचे करायचे आहेत, कडक वाऱ्या करायचे आहेत, 5 आमोशा पूर्णिमा तुम्हाला तुमच्या देवांच्या करायच्या आहेत, धावजी पाटलीला असो अथवा म्हसोबा असो, जे कडक देवस्थान आहे त्याच्या तुम्हाला 5 वाऱ्या करायच्या आहेत. 6व्या वारदिवशी तुमचा सगळा त्रास जे आहे, चेड्यागोट्यांची शक्ती कमी होईल, हे माझा दावा आहे 100%. काही लोकांना पूर्वीचे चेड्यांचा त्रास होता, आज
थोडा सुद्धा नाही आहे व कमी झालेला आहे. फक्त म्हसोबाच्या वाऱ्या करण्याने, धावजी पाटलांच्या वाऱ्या व काळूबाईच्या वाऱ्या करण्याने, मी असं म्हणत नाहीत की या दोघांच्या तिघांच्याच करा. लखाबाईच्या कडक वाऱ्या करू शकता, माया कच्चींची कडक वाऱ्या करू शकता, यल्लमाच्या पण करू शकता, फक्त अंबाबाई सोडून. मित्रांनो, मी असं का म्हणतो, कारण अंबाबाई हे भोळे होते. जे कडक देवे आहेत तुम्ही त्यांच्या वाऱ्या करा, पाच आमुच्या वाऱ्या तुम्ही करा, त्यांचं काय असेल ते निवेदन मानपान द्या. 100% हा माझा दावा आहे की तुमचे सर्व चेड्यागोटांचा त्रास व त्यांची शक्ती पूर्ण कमी होऊन जाईल. तुमच्यापर्यंत त्यांचा शक्ती कामच करू शकणार नाही, हे माझा दावा आहे मित्रांनो. मित्रांनो, फक्त एवढंच आहे की तुम्हाला चांगल्या विधिविधानाने त्यांच्या आमोशा करायच्या येत आहेत मित्रांनो. नसल्या झाल्यास माझ्या डिप्रेशन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, कधीही केव्हाही तुम्ही मला फोन करू शकता. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.